पुण्यातील चिखली प्राधिकरण परिसरात सार्थक वेलफेअर फाउंडेशनतर्फे आणि आनंदी मैत्री प्रतिष्ठान यांच्या सौजन्यानं प्रजासत्ताक दिनी सर्वांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं होतं. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली, तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी औषधे, सॅनिटायझर व मास्कचं मोफत वाटप करण्यात आलं. जवळपास 300 लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला. शिबिराला डॉक्टर प्रसादराव राजहंस, डॉक्टर मृणाल राजहंस, डॉक्टर नाम जोशी यांचं मार्गदर्शन आणि आनंदी मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश लुंकड आदींचं सहकार्य लाभलं. सत्यमेव जयते सोसायटीतील रहिवाशांनी शिबिराला मोठा प्रतिसाद दिला. या शिबिराबाबत योगिता लुंकड यांनी माहिती दिली. आरोग्य शिबिरामध्ये लोकांचा रक्त तपासणी, त्याचबरोबर त्यांना इम्युनिटी बुस्टरमध्ये रोगप्रतिकारक शक्ती साठीची औषधं, सॅनिटायझर आणि मास्कचं वाटप करण्यात येत आहे. तर सार्थक वेलफेअर फाउंडेशन आणि आरोग्य कृष्ण यांच्या सौजन्याने हा उपक्रम आपण प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सगळ्या महिला, बालके, सर्व पुरुष या सर्वांसाठी इथे गुरुकुल सोसायटीमध्ये घेत आहोत. तर ह्या सोसायटीमध्ये इथे आपण बघत आहात की प्रतिसाद खूप चांगला मिळतो आणि या प्रतिसादासोबतच आपण आरोग्याकडे सक्षम असं 2021 पहिलं पाऊल उचललेलं आहे आणि ह्या कामामध्ये आनंद मैत्री प्रतिष्ठानने खूप सारे सहकार्य यांना केलेलं आहे. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमद.